नमस्कार, एमकेएनच्या या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सातारा जिल्ह्यातील साबळेवाडी ते वेळे कामथी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे। याच रस्त्यावरती साबळेवाडी जवळ एका पुलाचे बांधकाम सुरू असताना एका कामगाराच्या अंगावरती माती आणि दगडाचा ढीग कोसळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती। मध्य प्रदेशहून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या कामगाराच्या डोक्यावरती मोठे दगड पडल्याने तो गंभीररित्या जखमी होऊन ढिगाऱ्याखाली गाडला गेला। ही बातमी आम्ही गेल्या आठवड्यामध्ये दिली होती। या प्रकरणामध्ये कोण जबाबदार आहे असा पाठपुरावाही आम्ही केला होता, त्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली। काय होते प्रकरण, टाकूयात एक नजर। सातारा जिल्ह्यातील साबळेवाडी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामावेळी मूळच्या झेलपूर मध्य प्रदेश इथल्या कामगार आशिष वरकडे उर्फ छोटू या 21 वर्षीय कामगाराच्या अंगावरती दगडाचा ढिगारा पडल्याने त्याचा मृत्यू झाला। त्या ठिकाणी काम करत असलेल्या इतर कामगारांनी त्वरित ढिगारा हटवला, मात्र आशिषच्या डोक्यावरती मोठे दगड पडल्याने तो रक्तभंबाळ होऊन जागीच ठार झाला। सातारा ते वेळ कामथी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत आहे। या रस्त्याचा ठेका देसाई ग्रुप ऑफ कंपनीने घेतला आहे। गेले 2 महिन्यापासून या रस्त्याचे आणि रस्त्यावरील विविध पुलाचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे। साबळेवाडी नजीक असलेल्या पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यावरती आले आहे। बुधवारी सकाळी या पुलाचे सेंटरिंगचे साहित्य काढण्याचे काम सुरू होते। पुलाचे काम करतेवेळी शेजारीच असलेल्या रस्त्यावरील दगड मातीचा ढिगारा अचानक या कामगाराच्या अंगावरती कोसळून हा अपघात झाला। अपघातस्थळी अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता। दरम्यान या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। IRC म्हणजेच इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार बांधकामाच्या ठिकाणी लावणे आवश्यक असलेले फलक लावण्यात आलेले नाही। BSH नियमानुसार पाळणे आवश्यक असलेले नियम धाब्यावरती बसवण्यात आल्याचे दिसून येत आहे। याकडे कार्यकारी अभियंता यांनी दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे। नियमानुसार कामासाठी लागणारा कच्चा माल कामाच्या ठिकाणाहून लांब अंतरावरती ठेवणे असा नियम आहे। तसेच पुलाच्या कामासाठी लागणारे हायड्रो पॅकिंगचा वापर करण्यात आलेला नाही। पूल आणि पुलाचा पोहोच मार्ग आणि त्याचा भार धरण्याची क्षमता याविषयीचे हॅलीचे शास्त्रीय सूत्र कुठेही उपयोगात आणलेले नाही। पुलाचे बांधकाम करतेवेळी पाळण्याचे सुरक्षेचे आणि सर्व नियम धाब्यावरती बसवल्याचे दिसून येत आहे। याकडे अधिकारी आणि ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे, त्यामुळेच हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षतेचं कोणतंही साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं नव्हतं किंवा कामगारांच्या सुरक्षतेची कोणतीही साधनं त्या ठिकाणी नसल्या कारणानेच आशिषचा जागेवर मृत्यू झालेला आहे आणि या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या मृत्यूला ठेकेदारच जबाबदार आहे। सदर ठेकेदारावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही आता आंदोलन छेडणार आहोत। या कामगारांमुळे त्याच्या कुटुंबियांवरतीच आता मोठा आघात कोसळलेला आहे आणि घरचा कमवता गेल्यामुळे त्या कुटुंब पूर्ण अडचणीमध्ये आले आहे, त्या कुटुंबालाही योग्य न्याय मिळावा। या प्रकरणाबाबत आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला की अपघात झालेल्या ठिकाणी भूतटकीचा प्रकार आहे। त्या ठिकाणी अनेक उदाहरणे देखील त्यांनी दिली। पहा हा अंधश्रद्धाळू कार्यकारी अभियंता। या अधिकाऱ्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करू नये? गाडी पडेपर्यंत गाडी असते।
मागही गाडी नव्हती, पुढेही गाडी नव्हती, गाडी पुढे पर्यंत गाडी नव्हती, गाडी असली 200 मीटर गाडी गेली. ते काय आहे ते स्पॉट असं आहे, ते कसं आहे असं झालं नाही. आणि बघितलं खरं तर या साहेबांच्या विरोधामध्ये आधी गुन्हा दाखल करावाच पाहिजे. संबंधित मजुराच्या मृत्यूस या कार्यकारी अभियंत्यास का जबाबदार धरू नये असा खरा प्रश्न आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणारी साधने कामगार वापरतच नाही असेही ही कार्यकारी अभियंता म्हणतात. मात्र हे साहित्य ठेकेदारांनी पुरवलेच नाही तर वापरणार कशी हा खरा प्रश्न आहे. आणि हे साहित्य वापरले की नाही हे कार्यकारी अभियंता यांना माहिती नसावे याबाबत देखील शंका उपस्थित होते. या कार्यकारी अभियंत्यांनी आणखीन एक खुलासा केला की दिशादर्शक फलक किंवा सूचना फलक आमचेच लोक चोरून नेतात. असा गंभीर खुलासा या अभियंत्यांनी केलाय. आपण रिबन लावूया, रिफ्लेक्टर काढून नाही, जाऊ दे, ऐकलत. याच अधिकाराच्या विभागातील कर्मचारी अशा प्रकारे सरकारी मालमत्तेची चोरी करत असेल तर कुंपणच शेत खातय असंच म्हणावं लागेल. मग या अधिकाराच्या विभागातील कर्मचारी अशा प्रकारे चोरी करत असतील तर पोलिसात गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांची पाठराखण करणाऱ्या या कार्यकारी अभियंत्यावरती संबंधित विभाग काय कारवाई करणार? मात्र मग या कार्यकारी अभियंत्यांनी चोरांविरोधात पोलिसामध्ये गुन्हा का दाखल केला नाही हा देखील खरा प्रश्न आहे. ठेकेदार धार्जीने कार्यकारी अभियंता यांच्यावरती शासन काय कारवाई करणार हे पाहणं पुढील काळात औत्सुक्याचं ठरणार आहे. शेवटी असं निश्चित आहे की इतका बेजबाबदार कार्यकारी अभियंता असेल त्या जिल्ह्यातल्या लोकांना जीव मुठीत धरून जगावं लागेल. मुंबईला वीज पुरवठा करणारे कोयना धरण या जिल्ह्यातलं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या जिल्ह्याला असा अंधश्रद्धा अधिकारी मिळावा यासारखे दुसरं दुर्दैव्य ते काय? तुर्तास या विशेष बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट साठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.